नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे घरगुती पद्धतीने साजूक तूप किंवा रवाळ तूप कसं बनवायचं तर हे जे काही तूप आहे मशीच्या दुधापासून बनवलेलं आहे तर या तुपाची खासियत म्हणजे मी काही खास टिप्स दिले जेणेकरून तुपामध्ये तुमची जी काही बेरी असते ती खूप कमी निघते तर चला सुरुवात करूया इथे आपण एक लिटर मशीचं दूध घेतलंय कुठलंही पॅकेटचं दूध पण ते फुल फॅट क्रीम क्रीमवालं वापरावं जेणेकरून त्यावर अशा प्रकारची घट्टसर साय तयार होते आता फ्रीज मध्ये तुम्ही दूध ठेवलं की यावर खूप जास्त जाडसर साय येते पण नॉर्मली बाहेर ठेवल्यावर सुद्धा खूप चांगली साय येते तर मी दूध हे नेहमी बाहेरच ठेवते बऱ्याचदा फ्रीज मध्ये दूध ठेवलं की या दुधाला वास लागतो आणि वर वरची साय येते आणि खाली जे काही दूध राहतं ते खूप जास्त पातळसर वाटतं आणि त्यापासून जो चहा बनतो तो जास्त दाटसर होत नाही तर अशा प्रकारे रोज रोजची आपण साय एका वाटीमध्ये काढून अशा प्रकारच्या एखाद्या भांड्यामध्ये जमा करायची आहे साधारणतः दहा ते बारा दिवस आपण ही साय जमा केलेली आहे आणि ही सगळी साय फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे ती खराब होत नाही आणि सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळं ज्या वेळेस तुम्ही या साईपासून तूप करायला घेता तर मी किमान एक तास तरी ही साय फ्रीजच्या बाहेर ठेवा जेणेकरून ती थोडीशी अशी पातळसर होईल आणि रूम टेम्परेचर वर ही साय येईल त्यानंतर आपण यामध्ये घरचंच हे दही आहे तर साधारणतः एक चमचा दही वापरले आता इथे दही अगदी फ्रेश वापरा ज्यामुळं तुमचं यापासनं जे काही ताक तयार होईल ते ताक अगदी जास्त आंबट राहणार नाही आणि ते ताक तुम्हाला पिता सुद्धा येईल तर इथे आपण फ्रेश दह्याचा वापर करून ही साय विरजायला ठेवत आहोत तर साधारणतः एक चमचा आपण दही टाकून आता यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर ही साय आपल्याला बाहेरच द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे ही जी काही साय आपण विरजायला ठेवली होती तर याचं दही झालेलं आहे म्हणजे साईचं दही आपल्या इकडे तयार झालंय तर तुम्ही इथे बघू शकता खूप घट्टसर असं दही होत जर तुमचं दूध घट्ट असेल तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित इथे दही विरजलं जातं तर आता या दह्याचा वापर करून आपण तूप तयार करणार आहे तर मिक्सरच्या भांड्याचा वापर करतोय पूर्वीच्या काळामध्ये लोक फक्त रवीचा वापर करून किंवा जी डाळ घोटणी असते त्याचा वापर करून यापासनं ताक बनवतात आणि ताकावर लोणी काढतात तर इथे अगदी फटाफट व्हावं याकरता मिक्सरमध्ये आपण ही साय टाकून अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता साधारणतः हाफली दोन ते अडीच मिनिटं लागतात तर अशा प्रकारे ताक वेगळं होतं कारण आपण त्यात पाणी गोतल्यामुळं जे जो काही लोण्याचा गोळा आहे तो पूर्णपणे अशा प्रकारे वर येतो तर आता हे जो काही लोण्याचा गोळा आहे ते का थंड पाण्यामध्ये तर इथे आता थंडीचे दिवस असल्यामुळं मी नॉर्मल पाण्याचा वापर केला आहे जर उन्हाळा असेल तर अगदी फ्रीजच्या पाण्याचा वापर करावा तर इथे आपण रूम टेम्परेचरवरचंच पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे परत मिक्सरला फिरवून सगळी साय जी काही आहे याच पद्धतीने आपण फिरवून लोण्याचा गोळा घेतलेले अशा प्रकारे जे काही सगळं लोणी आहे ते एका भांड्यामध्ये जमा केलेले आपण तुम्ही बघू शकता आता हा जो काही लोण्याचा गोळा आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे रूम टेम्परेचरवरच पाणी आहे जर थंड पाण्याचा वापर केला तर अगदी जी काही आपली लोणी आहे ते अगदी गारिजल्यासारखे होते किंवा खूप जास्त थंड होते तर बघा अशा प्रकारे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकून आपण ही काही लोणी जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आहे जेणेकरून त्यामध्ये जो काही आंबटपणा असेल ताकाचा तो पूर्णपणे निघून जाईल आता आपण हे लोणी धुवून स्वच्छ घेतल्यानंतर आपण गॅसवर ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे हे जे काही लोणी आहे ते आपल्याला पातळसर करून घ्यायचे गॅस मिडियम ठेवा आणि सतत हलवत राहा सगळ्यात मेन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तूप करता तर ते कंटिन्यू हलवत राहा जेणेकरून यामध्ये जी काही बेरी आहे ती खूप कमी निघते आणि अशा प्रकारे लोणी थोडंसं पातळसर झालं की यात चार लवंग टाकायच्या जेणेकरून तुपाचा खमंग वास येतो आणि खूप जास्त दिवस तूप हे टिकतं म्हणजे याचा वास बिलकुल येत नाही तर इथे तुम्ही खाण्याचा जो विडा असतो त्याचा वापर करू शकता किंवा अशा प्रकारे आपल्याला एक तीन ते चार लवंग टाकल्या की तूप अतिशय खमंग होत तर अशा प्रकारे तूप हे आपल्याला कडवून घ्यायचंय सतत हलवत राहत तुम्ही बघू शकता मी इथे एक मिनिट सुद्धा न हलवता ठेवलेलं आहे जर तुम्ही तूप ठेवलात आणि बाकीचे इतर काम करायला गेलात की हे उतू जात किंवा बऱ्याच वेळेस बेरी खूप जास्त निघते तर त्यासाठी तूप करत असताना साधारणतः एक पाच मिनिटं द्या म्हणजे तूप तुमचं व्यवस्थित तयार होईल आणि गॅस मिडियम टू फुल मध्येच ही हे जे काही तूप आहे ते आपल्याला करून घ्यायचंय बेरी लालसर होईपर्यंत आपल्याला हे कडवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता लोण्यामधनं तूप वेगळं झालेलंय आहे आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद करून यावर पाण्याचा हापका मारा जेणेकरून तूप रवाळ होईल आता हे तूप खूप गरम आहे थोडस थंड होऊ द्या तूप थोडस कोमट झालं की लगेच आपल्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचंय किंवा गाळणीने गाळून घ्यायचंय जर पूर्ण थंड होऊ दिलं तर ते अगदी जमायला सुरुवात होते आणि बेरी त्यातच राहते त्याकरता आपल्याला हे कोमट असतानाच हे गाळून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बेरी खूप खूप कमी निघते जर तुम्ही या पद्धतीने साजूक तूप केलं तर आता या बेरीचा वापर तुम्ही इतर कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकता हे तूप थंड होऊ द्या अशा प्रकारे तूप पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की अगदी असं मस्त रवाळ तूप झालेलं आहे तूप होतं ज्यावेळेस तुम्ही पाण्याचा हपका मारता तुपावर तर त्यामुळं हे जे तूप आहे ते अगदी रव्यासारखं रवाळ होतं तर बघा अशा प्रकारे तूप घट्ट झाल्यानंतर तुम्हाला दिसून येईल तर बऱ्याच जण यामध्ये हळद आणि मीठ सुद्धा टाकतात तर आपण इथे काही न टाकता अगदी मशीच्या दुधापासनं असं पांढरशुद्ध रवाळ तूप आपण तयार केलेलं आहे नक्की ट्राय करा कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला तुपाची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा